मंगलवार को राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत ने पदवीधर स्नातक चुनाव का मतदान किया, जिस दौरान उन्होंने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि पदवीधर स्नातक चुनाव में जीत कांग्रेस के उम्मीदवार अभिजीत वंजारी की होगी। पदवीधर मतदान में मंगलवार 1 दिसंबर पदवीधर मतदाताओं में काफी जोश देखने को मिल रहा है। आम ग्रेजुएट के साथ ही VIP लोग भी मतदान कर रहे हैं। इसी बीच ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत ने भी सुबह पदवीधर चुनाव में अपने क्षेत्र के मतदान केंद्र में मतदान किया। इस दौरान पत्रकारों से संवाद साधते हुए उन्होंने आश्वासन दिलाया कि इस पदवीधर चुनाव में जीत अभिजीत वंजारी की ही होगी। राउत ने इस दौरान ये भी कहा कि हमारी अघाड़ी सरकार ने अभिजीत वंजारी के प्रचार हेतु संगठित होकर काम किया है, जिसका निश्चित ही हमें फायदा होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार, NBC न्यूज, नागपुर। एकदम चांगला प्रतिसाद पहिल्यांदा ॲडव्होकेट अभिजित वंजारी हे आमच्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवारांना मिळतो आहे। माझं अनेक जिल्ह्यांमध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धेलासुद्धा बोलणं झालं आणि चांगला प्रतिसाद आहे। कार्यकर्ते आमचे सगळे कामाला लागलेले आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे। अनेक वर्षांपासून ही जागा जी आहे ती भाजपाकडेच आहे। आघाडी एकसंघपणे यावेळेला मैदानात उतरलेली आहे, तरी कार्यकर्त्यांची पळी आणि यामुळे थोडंसं एक त्यानंतर परिणाम दिसतो आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे। नाही, 55 वर्ष झाले सातत्यानं या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उमेदवार निवडून येत गेला। पहिल्यांदा काँग्रेसने अधिकृतपणे उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि यावेळेला आमचे सगळे मंत्री, महाविकास आघाडीचे सगळे पालकमंत्री आणि आमदार आणि नेते मंडळी संघटितपणे या ठिकाणी कामाला लागलेले होते। जमेची बाजू आम्हाला एवढीच आहे की ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांनी 86,000 म्हणजे 86,000 मतदार स्वतः तयार केलेले होते, त्यामुळं आणखी आम्हाला बळ मिळालं आणि त्याच कारणाने सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे या ठिकाणी कामाला लागल्याने आमचा विजय या ठिकाणी सुनिश्चित होतो आहे। 5 ठिकाणी आज मतदान होत आहे। महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिली परीक्षा आहे निवडणुकीची, किती उत्तीर्ण होण्याचा आणि किती गुणांनी महाविकास आघाडी उत्तीर्ण होईल वाटतं? ज्या दिवशी आम्ही 27 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण केलं, वर्षपूर्तीच्या निमित्तानं जनतेच्या, महाराष्ट्रातील जनतेच्या ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी आल्या त्या प्रतिक्रिया सकारात्मक होत्या आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये आम्हाला चांगलं काम करताना या ठिकाणी ते दिसत आहेत आणि तीच आमची जमेची आणखी महत्त्वाची बाजू महाविकास आघाडीची असून महाविकास आघाडी संपूर्ण राज्यामध्ये आज सरसी घेताना दिसत आहे।